वलवल हा कोंकणी भाजीचा प्रकार आहे, अतिशय सात्विक अशी ही रेसिपी आहे. यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, आलं, लसूण काही वापरत नाही. खूप झटपट बनवून होते, दिसायला खूप छान दिसते आणि अतिशय क्रीमी अशी ही डिश होते. घावणांसोबत किंवा पोळीसोबत, भातासोबत खूप छान लागते हे वलवल. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण कोंकणी भाजीचा प्रकार वलवल कसं बनवायचं ते बघतोय. मिक्स वेज भाज्या आहेत, यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण अजिबात वापरत नाहीत. खूप पटकन होतो आणि त्याचबरोबर चविष्ट किंवा चवदार असा हा पदार्थ होतो. हा ना नारळाच्या दुधात बनवला जातो. नारळाचं दूध बनवायला किंवा काढायला खूप वेळ जातो, त्यामुळे आज इथे मी डाबरचं होममेड कोकोनट मिल्क वापरत आहे, ज्यामुळे ही रेसिपी ना पटकन बनवून तयार होते. सगळ्यात आधी काय करायचं आहे, भाज्या घ्यायच्या आहेत. भाज्यांमध्ये इथे मी बटाटा घेते. इथे हा एक बटाटा अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत, लाल भोपळा. यामध्ये कोहळ्याचा वापर बऱ्यापैकी होतो या भाजीमध्ये, पण माझ्याकडे नाही आहे. कोहळा आणि सुरण वापरतात. ज्या भाज्या माझ्याकडे अवेलेबल आहेत त्या मी इथे घेते, आणि गाजर. असे सगळे छान एकसारख्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत. तर यामध्ये घालूयात 3 ते 4 हिरव्या मिरच्या, फोडून घ्यायच्या मिरच्या, म्हणजे त्याचा तिखटपणा भाज्यांमध्ये उतरतो. थोडंसं पाणी घालूयात. आता काय करायचं, झाकण ठेवायचं आणि या भाज्या एक 5 ते 7 मिनिटं छान वाफवून घेऊयात. हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण या भाज्या घालून एक शिट्टी काढून घेऊ शकता. एक 5 मिनिटं या भाज्या मी वाफवून घेतलेल्या आहेत मस्त. आपण यामध्ये ना क्रमाक्रमाने भाज्या घालतो की ज्या शिजवून पटकन होतात. त्यानंतर आता इथे मी कच्ची केळी घेतली, याच्या पण अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत, आणि मटार. मटार फ्रोझन आहे, आणि त्याचबरोबर काही काजूचे काप. मीठ घालायचे, हवं तर भाज्या आणखी वाफवण्या इतकं थोडंसं पाणी ॲड करू शकता. झाकण ठेवूयात आणि पुन्हा एक 5 ते 7 मिनिटं छानपैकी वाफवूयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. एक साधारण 7 ते 8 मिनिटं या भाज्या छान मी वाफवून घेतलेल्या आहेत मस्त. तुम्ही बघू शकाल छान वाफवून निघाल्यात. केळीही छान शिजली आहे, बटाटाही छान व्यवस्थित शिजलेला आहे, आणि लाल भोपळे छान शिजला. आणि या भाज्या ओव्हरकुक आपल्याला करायच्या नाही आहेत. आता काय करायचं, आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे नारळाचं दूध. इथे मी वापरते डाबर होममेडचं कोकोनट मिल्क. नारळाचं दूध बनवायचं म्हणलं की नारळ आणा, तो खवत बसा, नंतर मिक्सरला फिरवा, ही खूप मल्टी स्टेप होते. या सगळ्या स्टेप अवॉइड करण्यासाठी इथे मी हे रेडी दूध वापरत आहे. आणि तुम्ही बघू शकाल छान असं दाटसर हे आहे, याची कन्सिस्टन्सी बघा, छान दाटसर, ठीक आहे, रिच क्रीमी आहे. 2 ओल्या नारळाचा दूध जितकं निघतं तितकंच या एका पॅकेटमध्ये असतं, आणि यामध्ये कुठलंही ॲडेड शुगर नाही आहे. आता हे छान मिक्स करूयात आणि एक 5 ते 6 मिनिटं आणखी या भाज्या नारळाच्या दुधामध्ये शिजवून घ्यायच्या. तर आता इथे ऑलमोस्ट एक 6 ते 7 मिनिटं या भाज्या, तर इथे नारळाच्या दुधामध्ये या भाज्या मी 5 ते 6 मिनिटं छान शिजवून घेतलेल्या आहेत. खूप सुंदर दिसतं हे वलवल, छान असं क्रीमी टेक्स्चर आलं आहे, आणि मुख्य म्हणजे खूप सात्विक प्रकार आहे हा मिक्स वेजचा. आता यावर आपण छान अशी खमंग फोडणी घालतो आहे. इथे तेल मी गरम करून घेतलेलं आहे, 1 चमचाभर तेल आहे. इथे साजूक तूप घेतलं तरी चालेल, किंवा तुम्ही साजूक तुपाऐवजी कोकोनट ऑइल जरी वापरलं तरी चालेल. फोडणीसाठी मोहरी 1/2 चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली पाहिजे, मोहरी छान खमंग अशी तडतडली की यामध्ये घालायचं आहे जिरं.
अर्धा चमचा जिरं, जिरं हे छान फुलवून घ्यायचं. त्यानंतर हिंग चिमूटभर, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता. सो आपली अशी मस्त अशी खमंग फोडणी तयार आहे. आणि हे फोडणी आता या वलवलवर घालायची. मस्त छान अशी चुरचुरीत फोडणी. गॅस बंद करूयात आणि आता इथे आपलं हे वलवल बनवून तयार आहे. मस्त दिसतंय. आता हे वलवल तुम्ही असंच खाऊ शकता किंवा पोळीबरोबर भातासोबत अप्रतिम लागतं. घावणांसोबतही हे जबरदस्त लागतं. शिरवळे किंवा तांदळाच्या ज्या शेव्या शेवपा करतात त्यावर घालूनही हे वलवल भन्नाट लागतं. तर तुम्हाला हे कुठल्याही नारळाच्या दुधाचे पदार्थ असे झटपट करायचे असतील ना तर तुम्ही डाबर होममेडचं कोकोनट मिल्क वापरू शकता. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये हे अवेलेबल आहे इझिली, किंवा ऑनलाईन अमेझॉनवरही अवेलेबल आहे. ऑनलाईन कसं ऑर्डर करायची त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सो ही रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराग रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रुचकर आणि सात्विक रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.